कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। कोरोनाच्या या संकटकाळी युवकांसाठी भारत माता प्रतिष्ठानाच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला नेवासा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या शिबिरात सुमारे 102 युवकांनी रक्तदान केले। शिवसेनेचे नेवासा तालुक्याचे युवा नेते व माजी तालुका बाळासाहेब पवार यांच्या प्रेरणेने व भारत माता प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल पवार यांच्या पुढाकाराने या रक्तदान शिबिराचे आयोजन नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या तळघरातील जागेत सामाजिक अंतराचे पालन करत युवकांनी रक्तदान केले। या रक्तदान शिबिराला गुरुवर्य भास्कर गिरी महाराज, गुरुवर्य शिवाजी महाराज देशमुख, उद्धव महाराज मंडलिक, महंत सुनील गिरी महाराज यांनी भ्रमणध्वनीवरून शुभाशीर्वाद दिले, तर तहसीलदार रुपेश सुराणा व पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी याबाबत मार्गदर्शन करून मोलाचे सहकार्य केले। रक्तदान शिबिर प्रसंगी युवकांचा सहभाग लक्षणीय होता। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नामदार शंकरराव गाळा, खासदार सदाशिव लोखंडे यांनी केलेल्या आवाहनाला साथ देत युवकांनी कोरोनाच्या संकटात सापडलेल्या रुग्णांसाठी हे रक्तदान केले। शिवाजी महाराज देशमुख, संत सेवक आप्पा होन, भाजपचे तालुकाध्यक्ष नितीन दिनकर, युवा उद्योजक प्रभाकर शिंदे यांनी रक्तदान शिबिराला भेट देऊन केलेल्या रक्तदानाबद्दल युवकांचे कौतुक केले। भारत माता प्रतिष्ठानाच्या सदस्यांसह युवकांनी शिबिरात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला। क्षत्रिय महाराणा प्रताप सामाजिक संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी 9 वर्षे हा उपक्रम राबवला। यावेळी भारत माता प्रतिष्ठानाचे अध्यक्ष राहुल पवार यांनी याविषयी माहिती दिली। कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा।